अरे बोल ना काय बोलतोय काय बोलतोय आईला विचारलंय सर कशी आहे लेमंटी अभी माझी कॉफी मी वेट करतोय अजून चार कॉफी यायच्या बाकी एक लेमन टी झालाय आणि आमचा आताच नाश्ता झालाय हे हाय हाय काय करणार हे असं नको ठेव हाय कर झोपेच्या चेहऱ्यात यांनी अजून अंघोळ पण नाही केली तीन ज्यूस प्यालो सायशा तिथे लंच करते तिचा तिच्या विस लिस्ट मध्ये जे आहे ते सजेशन सांगणार ती तोंड लपवते बघा फक्त माझे फोटो टाकू नकोस काय नको का म्हणजे नाही काय तू नको एवढी वाढवली आहे नको तुझा प्रश्न पुढचा नको विचार पुढचा नको विचार बोल 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 सहजासहजी गाईज आपण नख कापतो कारण का आपला त्रास होतो जेवताना वगैरे पण जेवणाचा हात हा पितो आमची ग्रुपमध्ये एक फ्रेंड आहे आपली खास तर तिने आता ती लाजली आहे यारी समझ गई बोल तू बोल लसूण आपला भाऊ पण लसूणचा धंदा करायचा आपल्याला 20 रुपये किलो ने देतो आठवत ते हो सर आठवत लॉकडाऊन मध्ये दिवस ते ब्लॅक कॉफी चेअर्स चेअर्स मला वेळ लागेल थोडा पोरखेळ चाललाय निस्ता पोरखेळ हे हा ते अक्षता उडवत आहे आणि हे लोक पकडतात ते तू गाईज आमचं लग्न व्यवस्थित पार पडलं आणि यानंतर आम्ही एक हॉल्ट घेतलेला आहे धाव्यावर जेवायला रात्रीचं डिनर अखंड ग्रुप बसलाय बघा सलाड सुद्धा आलेला आहे अविनाश अविनाश स्वप्नील काय बोलशील डिनर टाइम आम्हाला स्वप्न दाखवलेले नवरा मुलीने नवरी मुलीने की आम्हाला कुठेतरी धाब्यावर घेऊन जाईल जेवायला आमचा डिनर सॉर्ट होणार होता पण आता हे सगळं आमच्याच पैशातून जात आहे बिग लॉस बघू इथे डिनर आलेले पण एक प्रॉब्लेम झालाय इज चिकन कट 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 हे आमचा डिनर आहे हे आम्हीच मागलंय चिकन सूप आहे चिकन हैदराबादी रोट्या आणि आमची चिनू शेमड पुस्त आहे बघ हे व्हेज व्हेज कोल्हापुरी जीरा राईस पनीर रोटी हे आम्हाला भेटेल का चिकन वाल्यांनी खाल्लं आम्हाला पण द्या कोल्हापुरी दिल खुलासपणे केलं होतं मजा आली कोल्हापुरी प्रॉपर कोल्हापुरी दिसते मिरची विरची टाकून आहे डाळ राहू द्या आम्ही घेतो आमचा नाही देत हा सूप आहे ना चिकन आम्हीच घेतला खूप खूप मस्त चिकन सूप आहे घेतो आणि तुम्ही तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो त्याचं काय एक मिनटं असा दिसतो सूप कुकरमध्ये जेव्हा आपण बनवतो ना त्याच्यानंतर तो काय त्यांना म्हणतात क्लिअर क्लिअर चिकन सूप तसं आहे टेस्ट ठेवून दाखवतो आरामात आहे नव सगळं चांगलं रे भाव इथे आणि इथे सो गाईज हा एक रूम होता तो हा फर्स्ट रूम आहे हा बघा आता मेस्ट अप झालेला आहे आम्ही ते सगळं घेतलं नाही आहे
पण हा चांगलाच बराच मोठा बेड होता. आम्ही तीन जणांनी मिळून हा शेअर केलेला. हा समोर व्ह्यू होता आणि असं टी व्ही आणि हे. आणि त्याच्यानंतर लॉबीमध्ये गेलो आणि या पूर्ण लॉबीमध्ये फक्त तीन रूम आमचेच आहेत, इथे बाकी दुसरी कोण नव्हतं. हा सेकंड रूम आहे जो दोन गर्ल्सने शेअर केलेला, म्हणजे आमचेच फ्रेंड्स आहेत. आणि हा थर्ड रूम आहे जे मॅरिड कपलने केलेला. आता याचा एक ट्रॅजेडी झालेली आहे, चष्मा तुटून गेलेला आहे आणि ड्राईव्ह कसं करणार. ड्रायव्हिंग लेन्स नाही आहेत. अरे बापरे. आता हा आमचा थर्ड रूम, एक मिनिट, आमचा थर्ड रूम एकदम मेस्टअप झालेला आहे. पण असा हा थर्ड रूम होता जो कपल शेअर करत होते, मॅरिड कपल. सो यांच्यासाठी एक रूम होता. असे तीन रूम बाय द वे. आणि हा एकही लॉबी आमच्यासाठी आणि हे पूर्ण माळाच आमच्यासाठी होता टोटली. आम्ही इथे पूर मचवलेली होती. आम्ही काय धमाल केली होती ना इथे काल, दोन दिवस आपण धमाल केली. आता परत चाललोय धमाल करायला लोणावळा. आणि मग तिथून पुण्याचं एक ते काय देवस्थान आहे, त्या देवस्थानाचं नाव काय माहिती आहे? अच्छा, मग तिकडे आम्ही जाणार आहोत. हॅलो गाईज, सो आम्ही इथे आलो साताऱ्यामध्ये म्हसवडमध्ये. सो इथे आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो, दोन दिवसाचा स्टे होता आमचा. आणि इथून आम्ही अपडाऊन करत होतो त्या लग्नाचं. इथे 7 मिनिटावरच त्यांचा हॉल होता, तो इथून आम्ही लग्नावर अपडाऊन करत होतो. आणि आता लग्न झालेलं आहे कालच. आणि आज आम्ही सकाळी 11 वाजता चेकआउट, म्हणजे हा आमचा दुसरा दिवस. इथे आम्ही 11 वाजता चेकआउट करणार आहोत आता. आणि इथून चेकआउट केल्यानंतर आम्ही जाणार आहोत ट्राय करून लोणावळा वगैरे जायला. आणि पुण्यामध्ये एक मंदिर आहे, तो माझी फ्रेंड आहे तिला, तिचं देवस्थान आहे, तिचं घर आहे तिकडे. तर त्या देवस्थानात तिला जायचं, तर तिकडे एकदा जाऊ आणि मग तिथेहून आम्ही रिटर्न येऊ मुलुंडला, मुंबईला. तो आता सध्याला तरी तोच प्लॅन आहे, पुढे बघू कसं होतं काय होतं. तर तुम्हाला एक आता मी व्ह्यू दाखवतो इकडचा. व्ह्यू बघा तुम्ही, खूप मस्त व्ह्यू आहे. हा बघा, इथून तुम्हाला हा पूर्ण कम्प्लीट व्ह्यू दिसतोय. हा आमच्या रूमचा पूर्ण कम्प्लीट व्ह्यू आहे इथून. आणि इथूनच जर आपण राईटला गेलो ना, तर इथे सगळे खाली छोटे छोटे यु नो हॉटेल्स आहेत. इकडची खास गोष्ट म्हणजे इकडे छोटे छोटे जे स्टॉल्स आहेत, वडापाव आणि हे सगळं मिसळ वगैरे खूप भारी मिळते इथे म्हसवडमध्ये. सो इथूनच आम्ही असं इथे मिसळ वगैरे खाल्ली एवढ्या भागामध्ये. आणि इथे आमचा रूम होता. आणि इकडची खास गोष्ट म्हणजे इथे बघा पेट्रोल पंप आहे जवळ, समोर खूप जवळ पेट्रोल पंप आहे रूमच्या. सो आम्हाला ते सुद्धा कन्व्हिनियंट पडलं. आणि मग इथून आम्ही आता जर्नी काढतोय लोणावळा साईडला, म्हणजे इथून आम्ही फिरत फिरत जाणार आहे बाहेर. आता लास्टचा चेकआउट स्वप्नील, चेकआउट आहे आपला, काय बोलशील? स्वप्नील सुद्धा रेडी होत आहे. काय बोलतो चेकआउट बद्दल? खूप आनंद आला आम्हाला दोन दिवसाच्या राईड नंतर. रुजिता, दोन दिवसाची राईड कशी होती? मजा आली, धमाल केली, लॉंग जर्नी होती आणि धमाल केली खूप. बाय द वे गणेश, जर्नी मध्ये तुला मजा आली? हो खूप मजा आली. दोन दिवसाची जर्नी होती, मजा आली. लग्नामध्ये पण खूप एन्जॉय केलं. ती छोटी बघ कोणाचे बळे, बघा ही आमची छोटी, ही एकच होती आमची एंटरटेन करणारी. बघा ही बूट बघा, पप्पाचे तिच्या बूट घातलेत आणि ती घेऊन आली आहे. हे तिच्या पप्पाचे बूट आहेत, ती चालत चालत आली. बघा बघा, ही आमची एकच एंटरटेनर आहे. ही बघा कशी चालते, बघा छोटू कुठे चालली एवढी बुट घालून चढ, कुठे चालते तू? हा मम्मीकडे. हे बघ बघा, शूज पडले. आम्ही दोन दिवस हे असंच करत होतो. हायकर हायकर. ऑफिशियली सातारा सोडलेला आहे, तिथून निघालेलो आहे. स्वप्नील ड्राईव्ह करत आहे कार पाटी. आता परतीची तयारी चालू झालेली आहे. आम्ही निघालेलो आहे. आता पहिला स्टॉप पुण्यामध्ये एक देऊळस्थान आहे, तिथे जाणार. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप जो आहे तो आमचा असणार आहे कुठे, नेक्स्ट स्टॉप आमचा असणार आहे लोणावळा. तर वेट अँड वॉच, थोडस अजून काही बाकी आहे दाखवायचं, ते सुद्धा दाखवू, थोडे फोटो वगैरे काढू.
वातावरण तसं चांगलं आहे. मी तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू बघा बघा. ड्राइव करतोय आता बघा. गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में दूसरों के वास्ते दूसरा देव ही जिया. मांगा कुछ कभी नहीं, मस्त निसर्गरम्य वातावरण है. तूने सिर्फ है दिया. हेड बैक टू हाउस. यस मैडी. हाय. Say hi to vlog. Hi, hi. Bye. Thank you for watching. Bol thank you for watching. Sayu, flankies de. Kar flankies de na. De de. Thamba to Sayu flankies de. De. Kar. Acha. Ah.